दर्पणकार बाल शास्त्री जांभेकर के जन्मदिन के उपलक्ष्य में एक विशेष कार्यक्रम का आयोजन मंगलवार को किया गया, जहां आज के कंपटीशन के जमाने में सेहत को लेके लापरवाही बरती जाती है, जिसे देखते हुए पत्रकारों की सामाजिक सुरक्षा यानी एक्सीडेंटल पॉलिसी के विषय में मार्गदर्शन शिविर का आयोजन किया गया। इस मौके पर मनपा अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संजय पत्तीवार, महाराष्ट्र चेंबर ऑफ हाउसिंग इंडस्ट्री के अध्यक्ष प्रकाश बाविस्कर, फाइनेंस इंश्योरेंस सलाहकार परमेश्वर कदम, वरिष्ठ पत्रकार सुभाष शिर्के उपस्थित रहे। सही मायनों में बीमा करना आज की जरूरत है, पर इसे सही वक्त पर निकालना ज्यादा अहम है, ये बात मान्यवरों ने कही। आज सा हा कार्यक्रम पत्रकार संघटने ने ज्या पद्धति ने राबवला हा अतिशय पत्रकारांना आपल्या पत्रकारितेचं डायरेक्शन देणारा होता। कुठल्या पद्धतीने आपण पत्रकारिता केली पाहिजे, त्यानंतर कुठल्या गोष्टीकडे आपण टाळाटाळ केली पाहिजे, कुठली गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे, याच्यातून आजच्या या पत्रकारितेतून बोध मिळाला। आणि खूप चांगला कार्यक्रम असा वेळोवेळी आयोजित व्हावा, त्याचबरोबर पत्रकारांचं हेल्थ कॅम्पसुद्धा अरेंज व्हावं। आणि माझ्या वतीने मी तर हेही सांगितलेलं आहे की पत्रकारांच्या घराचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा सुद्धा सोडवण्यासाठी माझी काही मदत लागली तर मी करण्यास तयार आहे। माझ्या येणाऱ्या प्रोजेक्ट्समध्ये असे काही रिझर्वेशन ठेवता आले किंवा त्यांना विदाउट प्रॉफिट अशा पद्धतीने घराचं काही नियोजन करता आलं तर तीही माझी तयारी मी या प्रसंगी दाखवलेली आहे। ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण एकतर म्हणजे पत्रकार एकत्र येत नाही आणि आज खूप मोठ्या संख्येनं पत्रकार एकत्र आले आणि त्यातून एक चांगल्या विषयावरती चर्चा झाली, ही मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे आणि याबद्दल नवी मुंबईच्या पत्रकारांना मी धन्यवाद देईन, कारण त्यांनी एकता याच्यामध्ये दाखवली आणि ही जर एकता इतर अनेक संघर्षात पत्रकारांच्यासाठीचा एकता काय अशीच कायम राहिली तर मला वाटतं की पत्रकारांचा अन्याय जो होतो तो दूर होऊ शकतो। इस कार्यक्रम समारोह में बड़ी संख्या में पत्रकार उपस्थित थे। वीडियो जर्नलिस्ट सूरज भगत के साथ स्वप्नाली देसाई की रिपोर्ट।